करून थोडंसं भारतीय परंपरेकडे जाऊया. हिंदू संस्कृती सण आणि व्रतवाकल्यांनी समृद्ध आहे. पिढ्यानपिढ्या घरात सण व उत्सव साजरे केले जात आले आहेत. घरातील आई व आजीच्या व्रतोपचारातून मुलांवर नकळत संस्कार घडत असत. पण अलीकडच्या पिढींचा सणांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. नवीन कपडे घालून मिरवायचं आणि पिझ्झा बर्गर खाऊन जर्जर व्हायचं हीच व्याख्या झाली आहे सणांची. जसा शब्दांचा अपभ्रंश होतो तसा संक्रांत साजरी करण्याच्या पारंपरिक पद्धतीचाही कसा अपभ्रंश झाला आहे हे अतिशय सुरेख पद्धतीने नाट्याच्या स्वरूपात दाखवित आहेत सौ रूपाली शेलार, सौ अश्विनी पुजारी आणि सौ विद्या अंस. नाटक लिहिले आहे सौ रूपाली शेलार यांनी. अरे वा मावशी, सगळे साथ संगीत केलंय तुम्ही. हो ग, सर म्हटलं की अगदी उत्साह येतो बघ. अग काल रात्रीच तिळाच्या लाडू वड्या सगळं करून ठेवत, चणे मोडावले, उसाचे चरवे केले, किती म्हणून तयारी करावी लागते बघ. मला आईची आठवण झाली, ती देखील आदल्या दिवशी सगळं तयारी करतेस. हो ग, आदल्या दिवशी तयारी केली ना की अगदी बरं पडतं बघ. हो, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्राची पूजा करायला, गाईची पूजा करायला अगदी निवांत वेळ मिळतो. अगं त्यात आज माझ्या नातवाचं होतं बोर नाणं. हो, सकाळी सगळ्या घराचं अगदी गोकुळ होऊन गेलं होतं बघ. आणि दुपारी हळदी कुंकू, थकलं असाल ना? अगं छे ग, थकते कसली. अगं सण म्हटलं नावापुरत ग. अग आमच्या काळी सुगडातच चारचणे करवे बोर घातली की होऊन जायचं वाण. खरं पण वाण म्हटलं म्हणत मी कसा श्रीमंत झाल्यासारखं वाटायचं. हो, आपली परंपरा समृद्ध ग, आता सगळंच बदललंय. हा हो मावशी. जाऊ दे बाई, काय बोलत बसले ग आम्ही. थांबा, तुला हळदी कुंकू देते बरं का. हो, हे गे. मुलं कशी आहेत ग? छान आहेत मावशी. अरे वा मावशी, छोटासा आरसा किती उपयोगाची वस्तू. सौभाग्य अलंकार आहे का तो. हो हो. आणि हे घे ग, तिळगुळ घे गोड बोल बरं का. नक्की मावशी. हो तर, काय करते मावशी. सौभाग्यवती भव, सुखी राहो. मी निघते मावशी, अजून रुपालीकडे जायचं आहे. बर, हे बघ हा डबा दिलाय, चार वड्या दिल्यात ग मुलांसाठी बरं का. अरे वा,
मुलांना खूप आवडतात तुमचे हातच्या वड्या. हो ना, चला येते मी. बर, ये हो. आणि काय ग त्या रुपालीलाही सांग, येऊन जा म्हणावं दिवसभरात हळदी कुंकवाला. हो मावशी, मी सांगते, येते मी. हो हो, ये हो. अगं ये, बस ना, एवढी फॉर्मॅलिटी कशाला. हो हो, बसते. हे काय, हळदी कुंकू आहे की पार्टी? अगं हळदी कुंकू हे आपलं निमित्त झालं, त्याच्या नावावर पार्टीज तर असते. बरं माझी साडी कशी आहे ग? छान आहेस, फ्लिपकार्टवर पाहिली आणि पूजाला स्नॅप्स पाठवले. हो का, ऑनलाईन ऑर्डर केली आहे. पण तुला तर ऑनलाईन शॉपिंग माहीतच नसेल ना. केलीस नसशील कधी. मी तर आपली लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरते. आहे की नाही मी स्मार्ट? धन्य आहेस ग बाय तू, नुसती स्मार्ट ही नाही, ओव्हर स्मार्ट आहेस. थँक्स ग. ए सुजाता, तुला काही दिसतच नाही ग. काय दिसत नाही? लुक ॲट माय न्यू सेट यार. अरे वा, बहारीनवरून आणलंय. आता येऊ दे ते नेहाला, चांगलीच जिरवते तिची. आता यात नेहाचं काय? अगं त्या नेहाने तिच्या हळदी कुंकवाला एवढा रद्दड सेट घातला होता ना, आणि केवढी भाव खात होती. म्हणे खरा डायमंडचा आहे. आता दाखवेन तिला. कशी ग तू रुपाली, सणात कसली चढाओढ. बरं, हळदी कुंकू लावतेस ना? मला थोडी घाई आहे. लावते ग, पण अगदी थोडंसं लावे ना, कपाळ पसरेल नाही तर ते. चालेल पसरेल तर. हळदी कुंकूला बोलावलंस ना, मग लाव तू. बरं, अगदी थोडंसं लावते. अगं मला नको लावते, मला नाही आवडत ती फनी कलर डस्ट. बरं बाय, नाही लावत. तू पण कशी अशी आहेस ना, मला अगदी देवदास सिनेमातला डायलॉग मारवासे वाटतो. देवदास? एक चुटकी भर सिंधूर की कीमत तुम क्या जानो रुपाली. अरे वा, देवदास मूवी. ऐश्वर्या आणि माधुरीचे कॉस्ट्युम्स काय भारी होते ना. बाजी .com वर 15-15 लाखाला गेले ते. मस्त ना. अगं मी तुला कुंकवाचं महत्व सांगत होते आणि तू पोचलीस कॉस्ट्युम्स वर. बरं ते देवदास राहू दे आणि कॉस्ट्युम्स राहू दे, तुझे पीके देखना है. पीके? बाप रे, हळदी कुंकू आलं तीर्थ. बरी आहेस ना तू. ओफ ओ सुजाता, पीके मूवी ग, ड्रिंक्स नाही काही. अँड ड्रिंक्स नॉट अ बॅड आयडिया यार. हद्द करतेस ग रुपाली, ते पीके वीके राहू दे, मला मान दे, मी निघते. अगं थांब ना जरा वेळ, किटीच्या बायका येतील तर थोड्या वेळात मूवी बघायला. लेट्स पार्टी यार. नको बाई, मला मान दे कशी, मी निघते. बरं थांब, आणते हा. हे घे. हे काय? अगं डिझायनर बॅग आहे ती, वान आहे त्यात, सगळ्यात ठेवलंय हा. ते कसं साडीला डाग बिग नको ना लागायला. तुझी काय साधीच आहे, घरी धुवून होईल. माझी ड्राय क्लीन करावी लागेल, डिझायनर आहे ना. बरं थांब, वडी आणते तुझ्यासाठी. हे घे वडी. अरे घरी बनवलीस तू वडी? छे ग, घरी कोण बनवत बसतंय. पुणेकरच्या अन्नपूर्णा सेंटरमधून ऑर्डर केली आहे, तिकडेच बरं पडतं हा. घरी बनवायला मला काही वेळ भेटत नाही. ते फेसबुक, व्हॉट्सॲप, शॉपिंग आणि पार्लरमधून वेळ कुणाला भेटतोय. अन्नपूर्णा फराळ सेंटर बंद झाला तर काय करशील? नो प्रॉब्लेम, चॉकलेट्स वाटीन. मी तर विचार करते पुढच्या वर्षी ऑनलाईन हळदी कुंकू करावं. तशा साईट्स पण असतात अगं, त्याच्यात आपल्या ते हळदी कुंकवाच्या पुड्या, वड्या आणि वाण सगळं मैत्रिणींना घरपोच करतात. हाऊ कन्व्हिनियंट. भाऊंना विचारावे लागेल की तुला पण ऑनलाईन ऑर्डर केले का. छे ग, सगळं काही ऑनलाईन नाही होत हा. रुपाली, सुगट पुजलीस का? तेही ऑनलाईन नाही होत. ते काही मी करत नाही हा, मी फक्त आपली हळदी कुंकवाच्या नावावर पार्टी करते. रुपाली, मी मराठी नसूनही सगळं करते, मग तुला काय झालं करायला. अजून बायका यायला तासभर आहे ना. आहे तर तू माझ्यासोबत गोखले मावशींकडे चल, त्यांच्या हळदी कुंकवाची पद्धत बघ तू. असं म्हणतेस तर चल जाऊया.
चला चल। अरे वा, अगं सांगितल्यासारखी रुपालीला घेऊन आलीस, बरं वाटलं हो। रुपाली वैस ग वैस, पार्टी पण तुला होते ना? बसते हा। मला नका लावते, मला भीती वाटते त्या डस्टची। अगो काय हे रुपाली, म्हणून मी तुला इथे आणलं। मावशीने रीतीप्रमाणे हळदी कुंकू केले आहे, ती रीती समजून घे। अगं रीती पुराणी झाली, ती पाळायची कशाला? मी तर मॉडर्न लेडी आहे। अगं बाळांनो, मॉडर्न काय पुराण काय? अगं माणसाचं जगणं तर सगळं निसर्गावर अवलंबून असतं। आता आपले सणवार सुद्धा सगळे निसर्गातल्या बदलांशी अनुरूप तर आहेत। आता संक्रांतीचंच बघा, संक्रांतीला सुद्धा निसर्गामध्ये एक मोठी घडामोड होत असते। सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो, सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि हिवाळा संपून वसंत ऋतूचं आगमन होतं। बरोबर। आता निसर्गातल्या या सगळ्या घडामोडींचं स्वागत करायला या काळामध्ये निसर्गाने दिलेल्या अन्नब्रह्मेची कृतज्ञता व्यक्त करायला आपण हळदी कुंकू करतो। अगं खरंच ओके, एन्व्हायरमेंटल रिझन्स हो, हाऊ व्हेरी सायंटिफिक अँड मॉडर्न, ग्रेट। पण मग हळदी कुंकू कशाला? अगं पोरी, माणसाचं सौभाग्य फक्त कपडे लत्ते दात दागिने ह्यात नसतं ग। निसर्गाने दिलेला सुगीचा काळ म्हणजेच माणसाचं सौभाग्य, आणि या सौभाग्याचा उत्सव साजरा करायला अगं आपण हळदी कुंकू करतो। पण तुला सांगू का, हे सगळं करताना दिखाऊपणा पण बिलकुल नसावा, अगदी नम्रपणा असावा। पण मावशी, मला त्या हळदी कुंकवाची भीती वाटते, केमिकल्स असतात हो त्यात। अगं हळद ही आपल्या जेवणातली हळद, त्यात काय घाबरायचंय? आणि कुंकवाचं म्हणशील तर हळदीतच चुन्याची निवळी घातली की कुंकू तयार, अगदी घरच्या घरी। बरोबर, घाबरण्यासारखं काय आहे? हा आता तुम्ही पोरी नाही का गं, चेहऱ्याला एवढे मस्त रे लिपस्टिक काय काय लावता येतो ना, त्यामुळे चेहऱ्याला उठतं मग हळदी कुंकवाने येणार नाही। बरोबर, केवढी माहिती मिळते मला। पण मावशी, माझ्या हळदी कुंकवाला तर मी नॉन महाराष्ट्रीयन्सलाही बोलावलंय, आता त्यांना कळालं आपल्या हळदी कुंकवाचं महत्त्व? आता असं म्हणतेस अगं, तू म्हणतेस नॉन महाराष्ट्रीयन मुलींना बोलवलं हो। आता संक्रांत हा सण काही फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये, अगं सगळा भारत ओळखतो बघ या सणाला। बरोबर, फक्त वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो इतकंच। आता त्यालाच कुठे उत्तरायण म्हणतात, कुठे पोंगल म्हणतात, तर कुठे संक्रांत म्हणतात। खरंच मग आता आपली सुजातच नाही का ग, मराठी नसूनही करते की नाही सगळं हो। पण मावशी, हे मुंबईत जमेल का हो? आता न जमायला काय झालं, ही सुजाता लग्न होऊन इथे आली येत होत का मराठी हिला? नाही, आता बोलते ना चांगली हो। अगं आता आपल्या मराठी पोरी परदेशात जाऊनही आपले सगळे सण समारंभ तिथे अगदी रीतीने परंपरेने साजरे करतात। अरे वा, मग अगं माझी सून सौदी अरेबियाला नाही का? हो अगं, ती तर सांगत होती त्यांच्या इथे म्हणे सगळ्या सणाला मराठी पोरी एकत्र येऊन अगदी प्रत्येक सण रीतीने परंपरेने साजरा करतात। अरे वा, अगं अगं संक्रांतीचं हळदी कुंकू सुद्धा करतात त्या का? हो, आणि हा हळदी कुंकूवाला म्हणे छोटे छोटे कार्यक्रम बसवतात। आणि अगं यावर्षी तुम्ही म्हणे एका कार्यक्रमात एक मराठी, एक राजस्थानी, एक कानडी अशा तीन मुले एकत्र येऊन सगळं संक्रांतीचं महत्त्व सांगत होत्या। आता मला सांग, त्यांना तिकडे सगळं एवढं जमतं, आपल्याला मुंबईत जमणार नाही का गं? बरोबर, अगदी बरोबर मावशी। दिखाऊपणा सोडून सणामागचा खरा हेतू जाणून घेतला की अहंकार आपोआप कमी होईल। बरोबर।
इतरांचा मान रखला जाईल, मैत्री आणि प्रेम वाढेल. हो ग, बरं झालं मी आज इथे आले ते. मावशी, अगदी शहाणी केलीत तुम्ही मला. आता मीही असा सण साजरा करेन आणि अशीच पूजा करेन. मलाही कुंकू लावता ना? अगो लावते तर, बैस बैस बैस. हो बरं वाटलं. हो मी पण लावते. छान वाटलं. हो ग, असंच करत जा परंपरेने सगळं. हो मावशी. छान वाटलं ग सुजाता. हो ते घे वाण घे. साधसच आहे बरं का, पण सौभाग्याचं लक्षण आहे ते. त्याचं महत्व आजच कळलंय मला. आणि हे घे तिळगुळ घे, गोड बोल. हो नक्की मावशी. मावशी पडते. हो ग हो. सौभाग्यवती भव, सुखी राहा बरं मावशी. आता माझ्या किटीच्या बायका येतील, त्यांना सुद्धा मी हे समजावून सांगेन. स्पर्धा चंगळवादाने दिखाऊपणा सोडून निसर्गापुढे नम्र होण्यानेच खरा सण साजरा होतो. सण हा चांगल्या मनाने आणि रीतीने साजरा केला पाहिजे. पटलंय आता मला? पटलं ना? पटलंय ना रुपाली तुला? हो ग, छान झालं. बरं वाटलं हा ऐकून. संक्रांतीचा सण आठवावे संक्रमण, परंपरेत विज्ञान ओळखावे. नको स्पर्धा मोठेपणा, मान निसर्गाचा जाणा. कुणी अधिक ना उणा त्याच्या पुढे. मंडळी.